नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मुनाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मुनाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते.
ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने
ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे.
मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिचा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिचा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना
हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमा ग्रहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रुती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मोनाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रुती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मोनाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते.
ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने
ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेळनंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया याने रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेळनंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया याने रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे,
पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिचा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिचा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना
हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमा ग्रहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रुती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रुती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते.
ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून, सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून, मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून, या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून, सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून, मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून, या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्या मुले दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून, सरी या चित्रपटाची निर्मिताने
ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेळ नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मुनाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया याने रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेळ नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मुनाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा टीजर आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया याने रितिका श्रोती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे,
पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिचा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिचा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलांसोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते. तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रोती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षा अखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना
हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमा ग्रहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रुती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सरी या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे मी. त्याचा तिजा आणि त्याच्या प्रेमाची एक अल्कपित गोष्ट असलेली सरी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून या टीजरमध्ये प्रेमाची त्रिकूट दिसत आहे. दिया यांनी कृतिका श्रुती असलेल्या या दोन मुलासोबत तिची मैत्री होते. ती दोघांच्या प्रेमात पडते पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखवून घेते, तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात, त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार आहे हे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन कळेल. कॅनर्स प्रोडक्शन प्रस्तुत डॉक्टर सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्माता यांनी चित्रपटाचे लेखन संकलन दाक्षिणच्या सिनेमातील नामवंत दिग्दर्शक अशोक के एस यांनी केलेले असून सरी या चित्रपटाची निर्मिताने ते प्रथमच मराठी पदार्पण करत आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट या चित्रपटाच्या विस्तारणाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर या चित्रपटात रितिका श्रुती, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असून मुनार कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी सहभूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी दिलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वास अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2022 वर्षाअखेरच्या प्रदर्शित झालेला वेड या रोमॅन्टिक सिनेमाने सर्वांच्या मनावर राज्य केले. आता वेड नंतर अखेर एक रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी यांची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 5 मे रोजी सरी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.